आता येते काही दिवसात सर्व बहिणींचा आवडता सण येणार आहे आणि तो म्हणजे रक्षाबंधन। आणि आता राखी खरेदी करण्यासाठीची सगळ्या बहिणींची तर लगभग सुरू झालेलीच असेल, तशीच मी पण आता आराध्यासाठी राखी खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहे। चला गाइस, सर मी तुम्हाला दाखवते की मी चिपळूण मधील कोणत्या दुकानातली राखी खरेदी करणार आहे आणि कोणती ती। तर आता आपण जात आहोत चिपळूण मधील मार्केट मध्ये आणि माझ्या भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी आपण तिथे जात आहोत। आणि माझ्या भावाला तुम्ही सगळे ओळखता ना, आराध्य। आणि तुम्हाला माहिती आहे ना की तो किती नटखट आहे। चला तर मग आपण बघूया की त्यासाठी कोणती राखी मिळते। राखी घेण्यासाठी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ना की 11 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, म्हणून मी पण इथे राखी घेण्यासाठी झालेली आहे। आणि जिथे आपण आलेलो आहोत त्या प्लेसचं नाव आहे तिनसेनाक्यामध्ये शीतल पॅन शॉप। या प्लेसवर आपण आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता इथे भरपूर गर्दी आहे। इथे गर्दी दोन मी ही एक राखी आरेंजसाठी चूज केलेली आहे। इथे साध्या कोंड्याच्या आहेत, आपल्या साध्यावाल्या आहेत आणि कार्टूनच्या आहेत। आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मला कार्टून चूज घ्यायला लागेल, कारण आमच्या कार्टूनला तर कार्टूनवालीच राखी आवडणार। ते बघूया आपण काय काय व्हरायटीज आहेत। चिंता नका, शीतल पान शॉप जनरल स्टोर पास म्हणजे प्रत्येक सीझन आपल्याला सीझन टू सीझन आपला धंदा केला जातो। दिवाळी आली की दिवाळी फटाका, रक्षाबंधन की रक्षाबंधन, गणपती आले की गणपती सीझन, शिमगा आला की नवरात्रीचा उत्सव, परत शिमगा आला की देवीची खण वगैरे सगळे। आता आपल्याला समजलंय की ते राख्या वगैरे पण मिळतात आणि बाकीचे सगळे सीझनेबल आयटम्स पण मिळतात। तुमचं प्राईज आहे 7 रुपयेपासून आपल्याला सुरुवात स्टार्टिंग होती, ती 75 रुपयेपर्यंत आपल्याला राखी इथे आपल्याकडे मिळू शकतो। तुम्हाला आवडेल ती राखी सिलेक्ट करा आणि तुमच्या भावाला बांधून तुमची रक्षाबंधन।